स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ। जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता। जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता। पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेकडे मायेने हात फिरवणारा तो आपला शुभा होता, तो आपला शुभा होता। सर्वप्रथम रायतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा त्रिवार मानाचा मुजरा। माझे नाव वेदिका विजय बावळे, मी आता 6वी ब ची विद्यार्थिनी। सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर व तसेच उपस्थित रसिक हो यांना माझा नमस्कार। अरे अरे म्हणतात ना, किसी के पेट में पाप पैदा होता है, किसी के पेट में सांप पैदा होता है, लेकिन हमारे माँ साहेब जीजाओं के पेट में बापों के बाप छत्रपती शिवाजी महाराज पैदा हुए थे। स्वराज्यापूर्वी आई बहिणींची अब्रू लुटली जात होती। स्त्रियांचा आई बहिणींचा कुंकुवाचा टिळा पुसला जात होता आणि शेतकरी आत्महत्या करत होता। त्यावेळी प्रत्येकाला एक राजा हवा होता, एक राजा हवा होता। आणि त्याच वेळी 19 फेब्रुवारी 1630 रोजी माझ्या राजाचा जन्म झाला। सर्वत्र ढोल नगाडे वाजू लागले, सर्वत्र आनंदाचे वातावरण, आणि प्रत्येकाच्या तोंडून एकच वाक्य निघत होते, माझा राजा जन्मला, दीन दलितांचा कैवारी, माझा राजा जन्मला। माझा राजाचा जन्म झाला 19 फेब्रुवारी 1630 ला, पण माझे राजे 1680 ला हे जग सोडून गेले। माझे राजे जगले किती वर्ष? तर 50 वर्ष। मात्र 50,000 दशलक्ष वर्ष या स्वराज्याच्या कुशीमध्ये दान देऊन गेले, या स्वराज्याच्या कुशीमध्ये दान देऊन गेले। आपण म्हणतो स्वराज्य व्हावं ही स्त्रींची इच्छा, मात्र ही स्त्रींची इच्छा ज्यांनी स्वराज्यात निर्माण केली त्यांना नाव राजा शिव छत्रपती। या महाराष्ट्राच्या मातीत, सह्याद्रीच्या छातीत आणि विजयाच्या वातीत आम्ही छाती फुगवून सांगतो, मला गर्व आहे मी मराठी असण्याचा। मात्र त्याच मराठी माणसाचा अभिमान, त्याच मराठी माणसाचा स्वाभिमान, त्याच मराठी माणसाचा ताटपणा आणि त्याच मराठी माणसाच्या जगण्याची उमेद ज्यांनी स्वराज्यात निर्माण केली त्या नाव राजा शिव छत्रपती। मला मुलींना एकच सांगणं आहे, बाहेर जाताना 4 इंचाची लिपस्टिक लावून जाण्यापेक्षा 1/2 इंचाचा चंद्रकोर लावून जावा, आणि तुमचे विचार चांगले ठेवा, धन्यवाद।